त्याच्यामुळं आपल्याला ती सुरू करता येत नाही. शेवटी सरकारच्यापेक्षा सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांचा अधिकार जास्त आहे. त्यांनी दिलेल्या निर्णयाचं पालन आपल्याला करावं लागतं. त्यामध्ये आपला बैल हा प्राणी हा पाळीव प्राणी म्हणून गणला गेला पाहिजे. दुर्दैवाने बैल हा प्राणी पाळीव प्राणी म्हणून न गणता वनप्राणी म्हणून गणला गेला. त्याच्यामुळं यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकरता केंद्रामध्ये लोकसभेच्या अधिवेशनामध्ये अनेकदा हा प्रश्न उपस्थित करण्याचं काम अनेकांनी केलं. जसं डॉक्टर अमोल कोल्हे शिरूरचे खासदार आहेत, त्यांनी केलं. बऱ्याच जणांची नावं घेता येतील, त्यांनी केलं. परंतु आता काही जण स्टंटबाजी करत आहेत. जे स्टंटबाजी करतात ते पाठीमागं 5 वर्ष त्यांचं सरकार होतं, कुणी त्यांना अडवलेलं नव्हतं. त्याही वेळेस केंद्रात त्यांचं सरकार होतं, आत्ताही केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे. हे निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे. लोकांना काहीतरी आम्ही लोकांच्या भल्याचं करतो आहे, लोकांना जे हवं आहे ते आम्ही करतो आहे. परंतु महाविकास आघाडीचं सरकार करत नाही अशा पद्धतीनं चुकीचं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न काहींचा चालला आहे. वास्तविक कुठल्याही पक्षाची कुणी व्यक्ती असेल किंवा ते पक्षविरहित कुणी व्यक्ती असेल आणि कायदा तोडण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, कायदा तोडून काही स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर नियमांनी त्यांच्यावर कारवाई होईल, केसेस दाखल होतील. अशा प्रकारे चालणार नाही. जसं लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सगळ्यांनी त्याचं पालन केलं, कारण ती समाजाच्या करता हिताचं होतं, गरजेचं होतं. आम्हालाही स्पर्धा त्या ठिकाणी घेता येतात, परंतु आम्हीच नियम करायचे आणि आम्हीच स्पर्धा घेऊन नियम तोडायचे हे आमच्या रक्तामध्ये नाही. त्या संदर्भात सगळंच उघडलं पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत. आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर काय केलेलं आहे, 700 मेट्रिक टनाच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन महाराष्ट्राला गरज निर्माण झाली तर पुन्हा लॉकडाऊन येईल. आमचाही प्रयत्न हाच आहे की कोरोनाचं सावट हे कमी व्हावं, तिसरी लाट अजिबात आपल्याकडे येऊ दे. आणि लोकांच्या ज्या मागण्या आहेत किंवा आम्हाला पण मनात वाटतं की ज्याला कुठं दर्शनाच्या करता ज्याची श्रद्धा असेल, देवाचं दर्शन असेल, जिथं कुठं जायचं असेल तिथं त्याला जाता आलं पाहिजे. पण एक आहे, जिथं गॅदरिंग होतं, जिथं गर्दी होती तिथं लगेचच पॉझिटिव्हचं प्रमाण जास्त दिसतं. आत्ता देखील मधी वारी फक्त आपण त्या माळशिरस तालुक्यापासून पंढरपूरच्या तिथं काही किलोमीटर चालत आपण परवानगी दिली, त्याच्यातनं पंढरपूरला लगेचच पॉझिटिव्हचं प्रमाण वाढलं. आज देखील काही काही तालुक्यामध्ये पॉझिटिव्हचं प्रमाण दिसतं आहे. आज मी बारामतीचा आढावा घेतला. पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर गेल्या आठवड्यामध्ये ज्या प्रकारे कमी झालं तितक्या प्रमाणात बारामती कमी झालं नाही. मी अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना तेच सांगत होतो की असं होण्यापाठीमागचं कारण काय, कुठं अजून आपण दुरुस्त केलं पाहिजे आणि त्याबद्दलच्या स्पष्ट सूचना मी प्रशासनाला. हवामान बदलामुळे दादा 75% शेती राज्यातील धोक्यात आलेली. काही ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी पडत नाही. आता मात्र पाऊस पडायला पुन्हा सुरुवात झालेली आहे. पिकं धोक्यात आली होती, सोयाबीन सारखी पिकं, इतर पिकं, परंतु ह्या पावसाने थोडीशी त्याला संजीवनी मिळालेली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, म्हणूनच वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. हे सगळ्यांचं काम आहे, सर्वांनी मिळून केलं तर आपण ह्याच्यावर मात करू शकतो. साहेबांच्या आवाजाची नक्कल करून पुन्हा एकदा रेमडेसिवीर प्रकरण समोर आलेलं आहे. हो, पण त्याच्याबद्दल कारवाई झालेली आहे, संबंधितांना अटक केलेलं आहे आणि पूर्णपणे त्यांचा बंदोबस्त केला जाईल. असं कधी कुणालाच आवाज काढून कुणाचंच काही काम करतात, कुणी कायम कायदा नियम कुणी जर त्याच्या संदर्भामध्ये गडबड केली तर ते खपवून घेतलं जाणार नाही. विधानसभेला कुठल्याही पक्षाचा असो, गटाचा असो, तटाचा असो, कुठल्याही गावातला असो, त्याचा मुलाचा आम्ही ठेवला. प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याची पुढं नेण्याची ही मुभा आहे.
आत्ता सध्याच्या घडीला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आम्ही एकत्र मिळून सरकार चालवतो आहे. निवडणुकीच्या निमित्तानं राज्यस्तरावरच्या निवडणुका आणि केंद्रस्तरावरच्या निवडणुकीमध्ये काय करायचं हा निर्णय वरिष्ठ पातळीवरचे नेते मंडळी घेतात. परंतु ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याबद्दल आम्ही त्या त्या जिल्ह्यातल्यांना तो अधिकार देणार आहे, कारण शेवटी त्या कार्यकर्त्यांनी ठरवायचं आहे. पण एक बैठक आमची उद्धवजी ठाकरे, एकनाथराव शिंदे, अशोकराव चव्हाण, आमचे बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, भुजबळसाहेब अशी एक बैठक होईल. त्याच्यामध्ये पण आम्ही ठरवू आणि त्या पद्धतीनं पुढची आमची स्ट्रॅटेजी राहील.